व्याकरणातला अगदी महत्त्वपूर्ण असा भाग पाहणार आहोत तो म्हणजे पूर्वकारवाचक धातुसाधित अव्यय. त्याचे दोन प्रकार पडतात, स्वांतव्यय आणि लेभंतव्यय. आपण सुरुवातीला स्वांतव्यय बघूया. स्वांतव्यय हे काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तो एक पहिल्यांदा उपसर्ग रहित असतो आणि दुसरं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, तो ऊन पूर्ण होतो. त्याचं सूत्र काय आहे, तर धातू अधिक त्वा प्रत्यय. धातू अधिक त्वा प्रत्यय, धातूला त्वा प्रत्यय लागला की तो स्वांतव्यय. उपसर्ग रहित म्हणजे ज्याला उपसर्ग लागत नाही तो म्हणजे उपसर्ग रहित. मग धातू अधिक त्वा, धातू कोणता घेतला, क्रू. क्रू अधिक त्वा, धातूला त्वा प्रत्यय लागला तो स्वांतव्यय होतो. काय तयार झालं, कृत्वा. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, करून. भू अधिक त्वा, त्याच काय झालं, भूत्वा. म्हणजे काय, होऊन. श्रु अधिक त्वा, श्रुत्वा. त्याचा अर्थ काय झालं, ऐकून. त्याचा अर्थ काय झाला, श्रुत्वा चा अर्थ काय, तर ऐकून.